Mother Saraswati, the goddess of knowledge. We pray for our blessings with all humility. Give us wisdom to make this world a better place. May all human beings live in a harmony with nature and other forms of life. जोर से चला के चलो प्रेम की गति केले में होता है आधी केले की पाहिजे पंचक्रोशीतील शेतकरी मच्छीमार छोटे मोठे व्यावसायिक व चाकरमान्यांच्या अथक श्रमातून साकारलेल्या त्या वास्तूमध्ये कालानुरूप अनेक बदल होत गेले. त्याच्याच एक द्योतक म्हणजे अल्पावधीतच तयार झालेला आणि आज उद्घाटन होऊ घातलेला प्रशस्त जिमखाना व कॅन्टीन. मान्यवरांनी विनंती करतो की या प्रशस्त जिमखाना आणि कॅन्टीनचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी आता प्रस्थान करायचं आहे. Thank you.
आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब कदम, सहसंचालनाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय बॉम्बे जिल्ह्याचा अध्यक्ष बेसिक एग्री कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सन्माननीय पाहुणे माननीय मंत्री सेबेस्टियन कुस्तानो समाजसेवक व व्यावसायिक, आजचे सत्कारमूर्ती माननीय ब्रिजिना कुटिनो प्रिन्सिपल जनरल मॅनेजर पेसिंग कॅटरी कॉपरेटिव्ह बँक, विद्यार्थ्यांनी जोरदार कार्यक्रम जोडले आहे. दुसरे सत्कारमूर्ती आपले न्यायाधी मंडळाचे अध्यक्ष माननीय लुईस कुस्तानो सर, आणि मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी आकाशवाणी वास्तूला आशीर्वाद दिलेला आहे असे आपले रेव्हरंड फादर सीजर दावे. धर्मगुरू शिवाय आमचा कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही. माझं स्वागत सेंट जोसेफ न्यायाधी मंडळाचे व्हाईस चेअरमॅन माननीय जॉन लोपी सर, विद्यार्थ्यांनी जोरदार पाया वाजवायचे आहे. माननीय श्री अँड्रू लोपी सर, सेंट जोसेफ कॉलेज प्राध्यापक जगदीश संसारी सर, विद्यार्थी प्रतिनिधी कुमार दिपी गिरी, विद्यार्थ्यांच्या कल्चर इन्चार्ज नवीन पटेल, संपादिका वर्षा आंबेकर यांना विनंती आहे. आलेस कुस्तानो आणि जॉन डिमिलो आणि गोपाळ प्रभू स्टेजवर इतके जबरदस्त इतके भारदस्त आहे की व्यासपीठावरची जी फुलं आहे ती सुद्धा त्यांच्या समोर फिकी पडली. इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब कदम यांचा परिचय, त्यांची ओळख भव्य दिव्य आहे. कोल्हापूरमध्ये एका ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन सहसंचालक पदापर्यंत म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यापर्यंत मदत मागणारे बाबासाहेब कदम आपल्याला प्रमुख पाहुण्यामध्ये आले. सायकोलॉजीमध्ये एम ए, एम फिल आणि नंतर पी एच डी इथपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. विचार करण्याची गोष्ट आहे, आपणही ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत आहोत, त्यामुळे आपल्यापैकी सुद्धा एकाला पुढे एवढ्या पदापर्यंत नक्की पोहोचू शकतो. म्हणूनच कदाचित बाबासाहेब कदम यांना सेंट जोसेफ कॉलेजने पाचारण केलं असावं की आपल्यासमोर कुठली आयकॉन असायला पाहिजे. एन एस एस असो, एन पी सी असो, कॉलेजमध्ये प्रत्येक जबाबदारी सरांनी पार पाडलेली आहे. 27 वर्षाचा त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. आज जरी ते सर्व प्राध्यापकांचे दाते आणि त्राते असले तरी ते आधी शिक्षकच होते, प्राध्यापकच होते. इतकी उच्च पदापर्यंत मदत मागणारी व्यक्ती खरंच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आता सेंट जोसेफ कॉलेजला तशी पैशाची कधी कमी पडतच नाही, पण याच्यामुळे कधीच कमी पडणार नाही, कारण अगदी बँक आपल्याकडे आलेली आहे. व्यासपीठावर असलेले
बँकेचे पदाधिकारी आहेत, अगदी प्रिन्सिपल जनरल मॅनेजर पासून मॅनेजर पर्यंत आणि बँकेचा उत्कर्ष साधणारे दिमेलोस आहेत यांच्यापर्यंत सर्व पदाधिकारी आज आपल्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मित्रांनो, याकरता भाग्याचा क्षण खरंच नाही, कारण एकीकडे विद्या आहे आणि दुसरीकडे लक्ष्मी सुद्धा आपली स्टेजवर आलेली आहे. आपण दुबई, लोणावळा, गोवा आणि याच्याही पलीकडे सातासमुद्र पलीकडे जाऊन लंडन इथे हॉटेलचा आणि बिल्डिंगचा व्यवसाय केलेला आहे. आमच्या बिल्डिंगचा विचार आपण नक्कीच करायला. आणि बरं एवढंच नाहीये, म्हणजे पैसा कमवण्याबद्दल या लोकांचा उद्देश नाहीये, पैसा बरोबर त्यांनी सामाजिक सेवा सुद्धा केलेली आहे. घरोघरी जाऊन त्या ठिकाणी अनाथ विद्यार्थ्यांना बिस्किट वाटणे, खाऊ देणे, म्हणजे माणसाकडे पैसा आल्यानंतर सुद्धा तो अधिक सक्षम कसा होतो हा विचार करण्याची पण खरंच गरज आहे. मी इतर परिचय देण्याच्या आधी आपल्या ज्ञानदीप मंडळाचे चेअरमन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब कदम यांचं स्वागत करावं. सगळ्यांनी पुन्हा त्यांनी त्यांचा शाळा शिकवण्याचा सत्कार करावा.